नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस वाय बी ए हिस्ट्री जनरल पेपर टू आपण बघतो आहोत मराठ्यांचा इतिहास आणि त्यातील शेवटचं प्रकरण आपलं सुरू आहे छत्रपती संभाजी महाराज ते, ते, ते मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध आणि त्यामधील आपण हा दुसरा टॉपिक आज सुरू केलेला आहे तिसरा टॉपिक संभाजी महाराजांची कामगिरी आपण पाहिली राजाराम महाराजांची कामगिरी पाहिली आणि त्यानंतर आता महाराणी ताराबाईंची कामगिरी आपण पाहत आहोत महाराणी ताराबाई आणि तिने गाजवलेले जे काही पराक्रम आहे आ, ते आपण पाहणार आहोत आणि या मोगलांशी मराठ्यांचा कसा स्वातंत्र्य संग्राम महाराणी ताराबाईंच्या काळामध्ये झाला तो भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत आपण काल पाहिलं राजाराम महाराजांचा देखील अकाली मृत्यू झालेला होता सिंहगडावर दोन मार्च सतराशेमध्ये किंवा सतराशे रोजी सिंहगडावर अत्यंत धावपळीमुळे आणि नाजूक तब्येत राजाराम महाराजांची असल्यामुळे राजाराम महाराजांचा सातत्याने प्रवास धावपळ दगदग आणि त्यांची नाजूक प्रवृत्ती आणि त्या नाजूक प्रकृतीमुळे त्यांचा जो काय मृत्यू आहे तो सिंहगडावर दोन मार्च सतराशेला झालेला होता आणि त्यावेळी अवघं त्यांचं वय फक्त तीस वर्षांचं होतं संभाजी महाराजांचं तरी बत्तीस वर्षांचं होतं मात्र राजाराम महाराज तर तीसच वर्षामध्ये त्यांचा जो अकाली मृत्यू झालेला होता आणि त्यावेळी मराठ्यांवर एक फार मोठं संकट जे काय आहे ते आलेलं होतं म्हणजे मराठी सत्तेला असे एका मागोमाग एक असे धक्के जे काय आहेत ते बसत होते संभाजी राजांच्या वदाचा जो काय होता तो पहिला धक्का जबरदस्त असा मराठ्यांवर बसलेला होता त्यानंतर संताजी घोरपडे जे काही फार मोठे मराठी सेनानी होते मराठ्यांचे सेनापती होते गरिमी काव्याने लाही लाही करून मुगल सैन्याला त्यांनी सोडलेलं होतं सळोकी पळो करून सोडलेलं होतं त्या संताजी घोरपड्यांचा मृत्यूदेखील झालेला होता आणि तोही दुसरा धक्का जो काय होता तो मराठ्यांना बसलेला होता आणि तिसरा धक्का राजाराम महाराजांच्या मृत्यूने मराठ्यांना बसलेला होता असे एका मागोमाग एक असे तीन मोठे धक्के जे काय आहे ते मराठ्यांना बसलेले होते आणि मराठे पुन्हा एकदा संकटामध्ये सापडलेले होते असं आपल्याला लक्षात येईल मात्र अशाही काळात राजाराम महाराजांची जी काही पत्नी होती महाराणी ताराबाई इने मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाची जी काय धुरा आहे ती हाती घेतलेली होती आणि या स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व जे काय होतं ते महाराणी ताराबाईंनी मोठ्या चिवटपणे विरोधात्तपणे केलेलं होतं एकूणच ताराबाई आपण काल पाहिलं हंबीरराव मोहितेंच्या त्या कन्या होत्या वीर कन्या त्या होत्या आणि वीर पत्नीदेखील त्या होत्या असं आपल्याला लक्षात येईल आणि हंबीरराव मोहितेंचे पराक्रमाचे जे काय गुण आहे ते ताराबाईंमध्ये आलेले होते आणि राजाराम महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा संभाजी महाराजांचे जे काही पुत्र होते शाहूराजे ते मोगलांच्या कैदेमध्ये होते त्यानंतर राजाराम महाराजांना ताराबाईंपासून झालेला जो काय मुलगा होता दुसरा शिवाजी आणि राजेशबाईंपासून जो काय मुलगा झालेला होता राजारामांना तो दुसरा संभाजी दो हे दोघं देखील अल्पवयीन होते म्हणजे दुसरा शिवाजी आणि दुसरा संभाजी हे राजाराम महाराजांची मुलं अल्पवयीन होते संभाजी महाराजांचा जा जो काय मुलगा शाहू होता तो मुघलांच्या कैदेमध्ये होता आणि त्यामुळे एकही असा कर्तबगार किंवा दमदार पुरुष जो काय मराठ्यांचा छत्रपती होईल असा नसल्यामुळे ही जी काय उनीव आहे ही उणीव ताराबाईंनी भरून काढलेली होती असं आपल्याला लक्षात येईल आणि आपला चार पाच वर्षाचा जो काय मुलगा होता दुसरा शिवाजी याला विशाळ गडावर मराठ्यांच्या गादीवर बसून त्याचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतलेला होता आणि मोगलांविरुद्ध जे काही स्वातंत्र्य युद्ध आहे ते स्वातंत्र्य युद्धचं नेतृत्व जे काय होतं ते महाराणी ताराबाईंनी पुकारलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल त्यावेळी महाराणी ताराबाईंचं वय अवघं पंचवीस वर्षांची होतं असं आपल्याला लक्षात येईल सतराशे ते सतराशे सातपर्यंत म्हणजे या सात आठ वर्षाच्या काळामध्ये जबरदस्त असं चपराक जी काय आहे ती मोगली सेनेला मराठ्यांनी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली दिलेली होती आणि त्यामुळेच ताराबाईंची कामगिरी किंवा कर्तृत्व जे काय आहे ते मराठ्यांच्या इतिहासामध्ये अवर्णनीय असं आहे वाखाणण्याजोगं आहे असं आपल्याला लक्षात येईल मोगल्यांशी मोगलांशी सातत्याने जो काय संघर्ष आहे तो ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला होता साधारणपणे महाराणी ताराबाईंनी जेव्हा ही म स्वातंत्र्य संग्रामाची धुरा सांभाळली नेतृत्व सुरू केलं तेव्हा त्यांच्याबरोबर रामचंद्रपंत अमात्य परशुरामजी त्र्यंबक शंकरजी नारायण धनाजी जाधव संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांची जी काही जोडगोळी होती पराक्रमाची शर्त त्यांनी राजाराम महाराजांच्या का, का कारकिर्दीमध्ये केलेली होती मात्र दुर्दैवाने संताजी घोरपड्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता धनाजी जाधव उरलेले होते आणि ते धनाजी जाधवांनी आपल्या पराक्रमाची शर्थ जी काय आहे ती ताराबाईंच्या काळामध्ये केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल हे धनाजी जाधव त्यानंतर नेमाजी शिंदे राणोजी घोरपडे अशांसारखी मातब्बर पराक्रमी जी काही मंडळी होती ती ताराबाईंच्या बरोबर होती हिंदूराव घोरपडे इत्यादी प्रमुख जे काही सेनानी होते त्यांच्या मदतीने महाराणी ताराबाईंनी मोठ्या धैर्याने चातुर्याने हुशारीने या मुघल सत्तेला सळोकी पळो करून सोडलेलं होतं असं आपल्या लक्षात येईल आणि खंबीरपणे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचं जे काही नेतृत्व आहे ते महाराणी ताराबाईंनी केलेलं होतं साधारणपणे राजाराम महाराजांचा सा मृत्यू झाला तेव्हा हा औरंगजेब बादशाह जो, बादशा जो काय होता त्याने सातारच्या अजिंक्य तारा किल्ल्याला वेढा त्याने दिलेला होता आणि सातारचा किल्ला जिंकून घेण्याचा मुघल सेनेचा जो काय प्रयत्न होता तो सातत्याने सुरू होता असं आपल्याला लक्षात येईल मात्र यश मात्र त्यांना येत नव्हते कारण मराठी जे काय सैनिक होते ते अतिशय धाडसाने पराक्रमाने त्यांच्याशी लढत होते आणि त्यामुळे मुघलांना हा सातारचा सा जो काय किल्ला आहे तो जिंकता येत नव्हता आणि त्यामुळे काय केलं या मुघली सैन्याने या किल्ल्याच्या किल्ला पाडण्यासाठी किंवा तटबंदी पाडण्यासाठी भुयार जे काय आहे ते खोदलेलं होतं आणि त्यामध्ये सुरुंग पेरून ठेवलेले होते मात्र मोगलांच्या दुर्दैवाने आणि मराठ्यांच्या सुदैवाने काय झालेलं होतं त्या सुरुंगाने अचानक पेट जो काय होता सुरुंगाच्या दारेने दारूने घेतलेला होता आणि त्यामुळे प्रचंड स्फोट झालेला होता आणि या स्फोटामध्ये फार मोठं मोगली सैन्य जे काय होतं ते कामी आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे मराठ्यांनी देखील चिवटपणाने जो काय प्रतिकार आहे ते मोगली सेनेचा केलेला होता मराठ्यांचं देखील या युद्धामध्ये मोठं नुकसान झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल मात्र त्या तेव्हापासून एक राजनीतीचा अवलंब जो काय होता तो ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला होता म्हणजे मोगलांचं प्रचंड नुकसान करायचं आणि शेवटी तो किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये देऊन टाकायचा ही जी काय नीती आहे ही नीती सातारच्या किल्ल्यापासून सुरू झालेली होती असं आपल्या लक्षात येईल आणि त्यानुसारच मोगलांचं प्रचंड नुकसान करून शेवटी हा किल्ला जो काय आहे तो किल्ला म मराठ्यांनी खाली करून दिलेला होता मोगलांच्या ताब्यामध्ये दिलेला होता असं आपल्या लक्षात येईल त्याचं कारण असं की मोगलांची प्रचंड फौज होती आणि त्यापुढे मराठ्यांची जी काय फौज होती ती अतिशय तोकडी होती कमी होती आणि त्यामुळे असं करण्या वाचून पर्याय नव्हता त्यामुळे प्रचंड मोगलांचं नुकसान करायचं आणि हा किल्ला शेवटी मुघलांच्या ताब्यामध्ये जास्तीत जास्त पैसे देऊन द्यायचा ही जी काय राजनीती आहे त्या राजनीतीचा अवलंब ताराबाईंनी केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल सातारा जिंकल्यानंतर औरंगजेबाने आपला जो काय मोर्चा आहे तो परळीच्या किल्ल्याकडे वळवलेला होता पावसाळ्यापर्यंत सेना तिथं मोगली सेना जी काय होती ती तळ ठोकून बसलेली होती वेढा घालून बसली होती मराठ्यांनी मोठा जो काय प्रतिकार आहे तो या मोगलांना केलेला होता मात्र शेवटी नऊ जून सतराशे रोजी हा किल्ला देखील सातारच्या किल्ल्यासारखा मोगली सेनेचं प्रचंड नुकसान करून मोगलांच्या ताब्यामध्ये मराठ्यांनी दिलेला होता असं आपल्या लक्षात येईल म्हणजे एका मागोमाग हे जे काय विजय मिळत होते त्यामुळे मुघली सेना जी काय होती त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं होतं आनंदामध्ये होते असं आपल्याला लक्षात येईल मात्र अशा परिस्थितीमध्ये ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जोरदार छुपे हल्ले जे काय होते ते मोगली प्रदेशामध्ये सुरू केलेले होते असं आपल्याला लक्षात येईल आणि त्याचवेळी हा मोगल सेनापती जो काय होता जुल्फी कारखान या जुल्फी कारखानाने हैदराबादच्या भागामध्ये जो प्रदेश शिवाजी महाराजांनी कर्नाटकच्या मोहिमेमध्ये घेतलेला होता त्या हैदराबादच्या भागामध्ये शिरून मोठा जो काय प्रदेश आहे मराठ्यांचा तो बळकावलेला होता आणि त्यावेळी हे जेव्हा धनाजी जाधवाला समजलेलं होतं मराठ्यांचा सेनापती तेव्हा या धनाजी जाधवाने अत्यंत तत्परतेने त्या ठिकाणी जाऊन त्याला जेरी सांडलेलं होतं मोगल सेना जेरीस आणलेली होती असं आपल्या लक्षात येईल त्रस्त त्रस्त करून मोगल सैन्याला धनाजी जाधव आणि त्यांच्या सैन्याने करून सोडलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल गनिमी काव्याने धनाजी जानवाच्या नेतृत्वाखाली जुल्फिकार खानाला फार मोठा चपराक जी काय आहे ती चपराक हैदराबादच्या परिसरामध्ये मराठ्यांनी दिलेली होती असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यानंतर हे जे काय औरंगजेबाचं सत्र होतं मराठ्यांचे किल्ले घेणं हे सुरूच होतं मात्र त्याला प्रत्युत्तर जे काय होतं ते मराठी सेना मोठ्या प्रमाणामध्ये देत होती असं आपल्याला लक्षात येईल मराठीने मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या तंत्रामुळे पन्हाळागड जिंकण्याची मोगलांची जी काही जबरदस्त मोगलांनी तयारी केलेली होती मात्र सातत्याने मोगली सेनेवर रात्री अपरात्री धनाजी जाधव आणि इतर मराठा मंडळी जी काय होती ती रात्री अपरात्री हल्ले करत होती अचानक हल्ले कर करत असल्यामुळे मोगलांच्या सैन्याची जी काय तारंबळ आहे ती तारंबळ उडत होती आणि पन्हाळा जो काय किल्ला होता तो मोगल कितीही शर्ती करत होते शर्त करत होती पराक्रमाची मात्र मोगलांना तो मिळत नव्हता त्याचं कारण असं अतिशय चिवटपणे आणि गनिमी काव्याने मराठे लढत होते आणि त्यामुळे मोगलांना यश काय मिळत नव्हतं असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे शेवटी मराठी तोडस मराठा सैनिक जे काय आहे ते तोडस तोडीस तोड जे काय प्रत्युत्तर आहे ते मोगल सैन्याला सातत्याने देत होते आणि त्यामुळे एक एक किल्ला घ्यायला मोगलांना खूप मोठा काळ जो काय आहे तो काळ द्यावा लागत होता असं आपल्याला लक्षात येईल आणि रामचंद्र पंत धनाजी जाधव सातत्याने मराठ्यांना बाहेरून जी काही रसद आहे ती पनाळ्याच्या किल्ल्यावर मराठ्यांना देत होते आणि सातत्याने या मोगली सेनेवर जी काय वेढा घालून बसलेली होती पनाळ्याला त्याच्यावर रात्री अपराती हल्ले करत होते असं आपल्याला लक्षात येईल मोगली ठाण्यांवर हल्ले करून वेगवेगळ्या मोगली ठाण्यांवर हल्ले करून ते जे काय लक्ष आहे पनाळ्याच्या वेड्यातलं ते देखील विचलित करण्याचं काम धनाजी जाधव हो करत होते आणि त्यामुळे मोगल मराठा संघर्ष जो काय होता तो मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला होता तोडीस तोड उत्तर जे काय आहे मोगलांना मराठे देत होते आणि एकूणच मुगली ठाण्यांवर सातत्याने रात्री बेरात्री गनिम काव्याने जे काही हल्लेसत्र सुरू झालं होतं मराठ्यांचं आणि त्यामुळे मोगलांचं लक्ष जे काय होतं ते विचलित होत होतं असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे एका मागोमाग एक असे जे काही चपराक का आहे ती या औरंगजेब बारशाला आणि त्याच्या सैन्याला बसत होती असं आपल्याला लक्षात येईल आणि मराठ्यांनी मग नेहमीप्रमाणे पन्हाळगड त्यानंतर पावनगड ही जी काही किल्ले आहे मोठं नुकसान मोगलांचं करून आणि मोठ्या संपत्तीच्या बदल्यामध्ये हे किल्ले जे काय आहे ते शेवटी मोगलांना दिलेले देऊन टाकलेले होते असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यानंतर मोठी रक्कम जी काय आहे ते मराठे सातत्याने मोगलांकडून घेत होते आणि ते किल्ले त्यांच्या ताब्यामध्ये देत होते असं आपल्याला लक्षात येईल यानंतर औरंगाबाने चंदनवंदनचा किल्ला वर्धमानगड नंदगिरीचे किल्ले देखील अशाच प्रकारे जिंकून घेतले होते आणि त्यावेळी देखील मोगलांचं प्रचंड नुकसान जे काय होतं ते मराठा सैन्याने केलेलं होतं आणि त्या बदल्यात किल्ल्याच्या बदल्यात मोठी रक्कम देखील वसूल केलेली होती असे आपल्याला लक्षात येईल त्यानंतर नोव्हेंबर सतराशे एकमध्ये विशाळगडाकडे मोर्चा जो काय आहे तो औरंगजेबाने वळवलेला होता तब्बल तीन महिने विशाळ गड जो काय आहे तो मोगल सेना लढत होती मात्र मराठी सेना अतिशय चिवटपणे त्याचा प्रतिकार जे काय आहे तोड प्रतिकार जो काय आहे तो मराठी सेना करत होती असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यावेळी देखील हे सहा महिने जो काय किल्ला आहे तो विशाळगडाचा मुघल सेना लढवत होती असं आपल्या लक्षात येईल मात्र पावसाळाजवळ आल्यामुळे मराठ्यांनी तो किल्ला जो काय आहे मोठी रक्कम मोगलांकडून वसूल करून, करून शेवटी तो किल्ला मोगलांच्या ताब्यात दिलेला होता असं आपल्या लक्षात येईल त्यावेळी विशाळगडाच्या बदल्यामध्ये दोन लाख रुपये जे काय आहे ते मराठ्यांना मिळालेले होते असं आपल्या लक्षात येईल म्हणजे अशा प्रकारे सातत्याने हा जो काय किल्ले घेण्याचा जो काय खेळ आहे तो सातत्याने सुरू होता मोगलांना प्रचंड किंमत त्याची मोजावी लागत होती म मोगलांचं प्रचंड सैन्यदेखील कामी येत होतं संपत्तीचा मोठा नाश होत होता आणि मोगलांना या मराठ्यांच्या किल्ल्यांच्या बदल्यात मोठी रक्कम देखील मराठ्यांना द्यावी लागत होती असं आपल्याला लक्षात येईल तर अशा प्रकारे आ, किल्ले घेण्याचा जो काय सपाट आहे तो औरंगजेबाने सुरू केलेला होता मात्र मोठी नुकसान करून आणि मोठी नुकसान भरपाई मराठ्यांना मिळाल्यानंतरच ते किल्ला जो काय आहे ते किल्ला मोगलांच्या स्वाधीन करत होते असं आपल्याला लक्षात येईल आणि हा मोगल मराठा संघर्ष जो काय होता तो सातत्याने सुरूच होता आणि त्यामुळे मोगल सेना आणि मोगलांचे जे काय सरदार होते ते कंटाळलेले होते मात्र औरंगजेबाला ते सांगू शकत नव्हते असं आपल्याला लक्षात येईल कारण प्रत्यक्ष बादशाहच दक्षिणेमध्ये ठाण मांडून बसलेला होता आणि त्यामुळे मराठा सेनानींचं सॉरी मोगलांच्या सेनानींचं आणि मुगल सैन्याचं काही चालत नव्हतं कारण स्वत औरंगजेब बादशाह जो, जो काय होता तो मुगल मराठा संघर्षामध्ये उतरलेला होता आणि त्यामुळे मुगल सेना जरी कंटाळलेली होती तरी आ, ती मराठ्यांशी जसं जमेल तसं लढत होती असं आपल्याला लक्षात या उलट मराठ्यांचं होतं कारण मराठ्यांमध्ये चैतन्य मोठं निर्माण झालेलं होतं मराठी सैनिकांना स्वतः महाराणी ताराबाई या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर फिरून त्यांना पाठवळ जे काय आहे प्रोत्साहन जे काय आहे ते मराठी सेनेला देत होत्या आणि त्यामुळे मराठी सैनिकांचं से जे काय प्रोत्साहन आहे प्रेरणा आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती चैतन्य जे काय एक आहे ते चैतन्य मराठा सैनिकांमध्ये निर्माण झालेलं होतं त्या उलट परिस्थिती प्रचंड फौज असून देखील मोगलांची झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल आणि एकूणच जेव्हा हे किल्ले घेण्याचा जो काय सपाटा मोगलांनी सुरू केलेला होता त्याच दरम्यानच्या काळामध्ये ताराबाईंच्या नेतृत्वाखाली धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य जे काय आहे ते मोगलांच्या प्रदेशामध्ये घुसून मोठी नासदूस जी काय आहे ती मोगलां मुघली प्रदेशाची करत होती मोठी संपत्ती त्या ठिकाणून मराठे मिळवत होते असं आपल्याला लक्षात येईल अशाच प्रकारे सतराशे दोन डिसेंबरमध्ये सिंहगडाला वेढा जो काय आहे तो मोगलांनी घातलेला होता सतराशे तीनमध्ये बदही जे काय होते आपले त्या ठिकाणचे किल्लेदार खंडई बेरड आणि बधई या दोघांनी हा किल्ला जो काय होता मोठ्या पै संपत्तीच्या बदल्यामध्ये हा किल्ला जो काय आहे जबरदस्त रक्कम वसूल करून सिंहगड जो काय आहे तो मोगलांच्या स्वाधीन केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल पुढे नोव्हेंबर सतराशे तीनमध्ये राजगड आणि सतराशे चारमध्ये तोरणा हे किल्ले देखील मोगलांना फार मोठी किंमत घेतल्यानंतर त्यांच्या स्वाधीन केलेले होते असं आपल्याला लक्षात येईल म्हणजे इकडे स्वराज्यामध्ये मोगलांना वरकरणी विजय जरी मिळत असले तरी मोगली प्रदेशामध्ये रात्री अपरात्री बेसाबत असताना घुसून गनिमी काव्याने मराठे त्या मोगली प्रदेशाची नासधूस करत होते आणि त्या ठिकाणून जास्तीत जास्त संपत्तीची लूट जी काय आहे ते मिळवत होते असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे मराठ्यांनी मोगलांचा वराडचा जो काय प्रदेश आहे माळव्याचा जो काय प्रदेश आहे त्या ठिकाणी जाऊन मराठ्यांनी मोठी लुटालुट आणि जबरदस्त संपत्ती जी काय आहे का ती वराड आणि माळव्यातून वसूल केलेली होती आणि त्यामुळे मराठ्यांचा खजिना जो काय होता तो भरत होता मोगलांना जे काय किल्ले दिले जात होते त्या बदल्यात देखील मोठी रक्कम जी काय होती ती मराठ्यांना मिळत होती आणि त्यामुळे मराठ्यांचे खजिना जो काय होता तो समृद्ध होत होता असं आपल्याला लक्षात येईल म्हणजे औरंगजेबाने सातत्याने जो काय किल्ले मराठ्यांचा घेण्याचा सपाटा लावलेला होता त्यावेळी एकूणच मोगलांच्या प्रदेशामध्ये जे काय आहे ते हल्ले जे काय आहे ते धनाजी जाधव आणि ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सुरू होते मोठी लूट मोगली प्रदेशामधून मिळत होते असं आपल्याला लक्षात येईल आणि याउलट जे काय किल्ले घेण्याचा सपाटा मोगलांनी सुरू केलेला होता त्यावेळी देखील मराठे काय करत होते मोगलांनी पुढचा किल्ला घेतल्यानंतर मागचा जो काही किल्ला मराठ्यांनी मराठ्यांकडून पराभूत झालेला किंवा मोगलांनी जास्तीत जास्त पैसे देऊन तो किल्ला घेतलेला होता तो किल्ला पुन्हा मराठे जिंकत होते असं आपल्याला लक्षात येईल म्हणजे किल्ले घेण्याचा जो शिवाशिवीचा जो काय खेळ आहे देण्या घेण्याचा तो आता ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल म्हणजे औरंगजेबाने दुसरीकडे किल्ले घेण्याची तयारी सुरू केली की पहिला जिंकलेला जो काय किल्ला आहे मोगलांनी तो मराठे पुन्हा जिंकून घेत होते असा हा किल्ले घेण्याचा शिवाशिवीचा जो काय खेळ आहे तो सुरू झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल सतराशे पाचमध्ये मराठ्यांनी अशाच प्रकारे लोहगड असेल सिंहगड असेल हे किल्ले देखील जिंकून घेतलेले होते म्हणजे सतराशेपासून ते सतराशे पाचपर्यंत अनेक किल्ले मोगलांनी जिंकलेले होते मात्र ते किल्ले पुन्हा मराठ्यांनी त्यांच्याकडून हिसकावून घेतलेले होते अशा प्रकारे सतराशे पाचपर्यंत केवळ चार पाच देखील मुघलांकडे राहिलेले नव्हते असं आपल्याला लक्षात येईल म्हणजे चार पाच किल्ल्यांवरसुद्धा बादशाह ताबा मिळवू शकलेला नाही खुद्द मोगल सेनेचा तो नाकर्तेपणा होता मोगल सेनापतींचा नाकर्तेपणा होता आणि त्याहून उलट अधिक जे काय यश आहे ते ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना मिळत होतं असं आपल्याला लक्षात येईल मगाशी सांगल्याप्राप्रमाणे ताराबाई या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जात होत्या आणि मराठी सैनिकांचं जे काय मनोबल आहे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होत्या सैन्याला प्रोत्साहन देत होत्या आणि त्यामुळेच मराठी सेना जी काय होती मोठ्या त्वेषाने आवेशाने लढत होती असं आपल्याला लक्षात येईल आणि मोगलांना त्यामुळे जबरदस्त जे काय चपराक आहे ती बसलेली होती आणि सातत्याने हा मोगल मराठा संघर्ष जो काय होता तो सुरूच होता मोगल सेना कंटाळलेली होती या उलट मराठी सैनिकांना मोठं चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं होतं असं आपल्या लक्षात येईल गणिमी काव्याने मराठे सातत्याने मोगलांची फजिती जी काय आहे ती फजिती करत होते असं आपल्या लक्षात येईल पुढे सतराशे पाचमध्ये औरंगजेबा जो, जो काय आहे तो रा बहादूरगडाला गेलेला होता जानेवार जानेवारी सतराशे सहामध्ये औरंगजेबाने अहमदनगर येथे तो आलेला होता आणि अशा प्रकारे सहा वर्षाच्या काळामध्ये सातत्याने विविध ठिकाणांवरून मोघलांच्या फजितीच्या आणि पराभवाच्या बातम्या त्याच्या कानावर येत होत्या आणि जिंकलेल्या किल्ल्याचा ताबा पुन्हा मराठे घेत होते आणि त्यामुळे ह्या बातम्या सातत्याने औरंगजेबाच्या कानावर येत असल्याने तो हताश झालेला होता नाराज झालेला होता एका स्त्रीच्या पुढे त्याला माघार जी काय आहे म्हणजे महाराणी ताराबाईंच्या पुढे माघार त्याला घ्यावी लागत होती आणि त्यामुळे तो खजील झालेला होता निराश झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल सातत्याने मुघलांच्या पराजयाच्या बातम्या जे काय आहे त्याच्या कानावर येत होत्या आणि त्यामुळेच तो अत्यंत निराश अवस्थेमध्ये अहमदनगर या ठिकाणी होता असं आपल्याला लक्षात येईल मराठे सातत्याने गनिमी काव्याचा वापर करून मुघल सैन्याला त्रस्त त्रस्त करून सोडत होते असं आपल्याला लक्षात येईल अचानक छापा जो का आहे तो मोगल सेनेवर मराठे कमी संख्येने जरी असले तरी टाकत होते मोगली मुलुखाची मोठी नासधूस सातत्याने सुरू होती शत्रूवर अचानक हल्ला जो काय होता तो सातत्याने सुरू होता जेवढं नुकसान होईल तेवढं करून मराठे त्वरेने परत फिरत होते असं आपल्या लक्षात येईल आणि आपलं सैन्य जे काय आहे ते बहुसंख्य सैन्य काय करायचे एका बिकट जागी लपवून ठेवायचे आणि कमी संख्येने शत्रूवर हल्ला करायचे म्हणजे मोग मोगलांवर हल्ला करायचे आणि त्यांना मुद्दामहून आपला पाठलाग करायला भाग पाडायचे आणि श आणि शेवटी त्या ठिकाणाहून तोरेने जे काय आहे ते तोरेने माघार घेत होते आणि असं शत्रूला वाटत होतं की आता मराठ्यांनी माघार घेते ते मराठ्यांचा पाठलाग करत होते मात्र ज्या ठिकाणी बिकट ठिकाणी मराठ्यांनी सैन्य लपवून ठेवलेलं असायचं ते मोगलांवर अचानकपणे हल्ला करून त्यांचा फडशा पाडत होते आणि हेच गनिमी काव्याचं जे काय तंत्र आहे हे तंत्र सातत्याने राजारामांच्याही काळामध्ये आणि ताराबाईंच्या काळामध्ये सुरू होतं मराठ्यांचा हा जो काय गनिमी कावा आहे अचानक हल्ला करण्याचा का जो का कावा आहे रात्री बेरात्री जे काय अचानक छुपे हल्ले करण्याचा जो काही कावा आहे तो मुघली सेनेला कधीच समजलेला नव्हता असं आपल्याला लक्षात येईल आणि मराठ्यांच्या दूरवर्षाच्या ज्या काय भराऱ्या आहेत त्या ते सातत्याने चालू होत्या वराड असेल खानदेश असेल मावळ असेल या प्रदेशामध्ये मराठी सैन्य जात होतं आणि मोठ्या तोऱ्याने जात होतं त्या ठिकाणी हल्ला करत होतं आणि मोठी संपत्तीची जी काय लूट आहे ती लूट करून पुन्हा स्वराज्यामध्ये परतत होतं असं आपल्याला लक्षात येईल आणि दूरवरच्या मुलुखगिरीचं राजकारण जे काय होतं ताराबाईंना अतिशय चांगलं असं समजलेलं होतं आणि त्यामुळे मराठे सरदार जेव्हा औरंगजेबाशी गणिमी काम्याने लढून मुघलांची फजिती करत असत त्यावेळी अनेक मराठे जे काय होते ते छोट्या लहान लहान सेनेच्या तुकड्या करून मोगलांच्या प्रदेशामध्ये धुमाकूळ घालत होत्या दूरवरच्या प्रदेशामध्ये मग गुजरात असेल माळवा असेल कर्नाटकपर्यंत मजल मारून मोगलांच्या प्रदेशामध्ये मोठे हल्ले जे काय आहे मराठ्यांनी सुरू केलेले होते आणि त्यातून मोठी लुटालूट मोठी लूट जी काय आहे मोठी संपत्ती मराठ्यांना मिळत होती असं आपल्याला लक्षात येईल मराठ्यांच्या अनेक आघाड्यांवरील विजयांमुळे मोगलांची मोठी फजिती झालेली होती आतोनात गोंधळ जो काय आहे तो मोगली सेनेचा झाल्या होत्या दूरवर जाऊन मोगलांच्या प्रदेशामध्ये घुसून आणि जी काय संपत्ती आहे ते मराठे मिळवत होते असं आपल्याला लक्षात येईल म्हणजे जो काय धडाका मोगलांनी लावलेला होता सतराशे पाच प सतराशेपासून सतराशे सहापर्यंत अवघे चार पाच किल्ले मराठ्यांचे त्यांना मिळालेले होते अनेक किल्ले पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतलेले होते असं आपल्याला लक्षात येईल म्हणजेच काय तर पाच सहा वर्षाच्या काळामध्ये स्वत मोगल बादशाह औरंगजेब नेतृत्व करून देखील आणि मराठ्यांच्या पुढे त्याला ठिकठिकाणी माघार घ्यावी लागत होती असं आपल्याला लक्षात येईल आणि शेवटी अशा हताश परिशि परिस्थितीमध्ये निराश अवस्थेमध्ये जवळजवळ सोळाशे ब्याऐंशीपासून ते सतराशे सातपर्यंत मराठ्यांशी सातत्याने बादशाह लढत होता मात्र मराठ्यांना त्याला पुरतं जिंकता आलेलं नव्हतं त्यामुळे तो अतिशय निराश झालेला होता मराठ्यांचा निपात करण्याचं उद्दिष्ट जे काय आहे जसं आदिलशाहीन कुतुबशाही जिंकून घेतली तसं मराठ्यांना त्याला जिंकून घेता आलेलं नव्हतं आणि अशा करून परिस्थितीमध्ये वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगेबादशाचा जो काय मृत्यू आहे तो झालेला होता आणि त्यामुळे एका मोठ्या कालखंडाचा जो काय आहे तो शेवट झालेला होता आणि औरंगजेबाच्या मृत्यूबरोबरच स्वातंत्र्य युद्धाचा देखील शेवट झालेला होता मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्ध मराठ्यांनी जिंकलेलं होतं मुगली सेनेला ठिकठिकाणी थीक हरवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल दक्षिण भारत जिंकण्याचं आयुष्यभर ध्येय उराशी बाळून बसलेला हा जो काही म औरंगजे बादशाह होता तर त्याला मराठ्यांना शेवटपर्यंत त्याच्या मृत्यूपर्यंत जिंकता आलेलं नव्हतं असं आपल्याला लक्षात येईल मराठ्यांना कायमची मुठमाती देण्याचा त्याचा प्रयत्न होता मात्र त्याला ते ध्येय पूर्ण करता आलेलं नव्हतं मराठ्यांना तो संपवू शकलेला नव्हता उलट मराठ्यांशी लढता लढता तो खचत गेला आणि निराश अवस्थेमध्ये आणि त्याला मराठ्यांच्याच भूमीमध्ये नियतीने गाठलेलं होतं आणि मराठ्यांच्याच भूमीमध्ये त्याचा अंत जो काय होता तो झालेला होता आणि औरंगजेबाच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचं जे काय स्वातंत्र्य युद्ध होतं स्वातंत्र ते स्वातंत्र्य युद्ध त्याचा जो काय शेवट आहे सोळाशे एकोणनव्वदपासून ते सतराशे सातपर्यंत हे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं आणि त्याचा शेवट जो काय होता तो औरंगजेबाच्या मृत्यूने झालेला होता स्वातंत्र्य दिवसाचं अखेरचं पर्व जे काय होतं ते संपलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल सतत पंचवीस वर्ष मोगल सेना जी काय होती मराठ्यांशी टक्कर देत होती मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य होतं ह्या स्वराज्याचं रक्षण जे काय होतं शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई आणि त्यांच्याबरोबर असलेले जे काही पराक्रमी सेनाने जे काही होते धनाजी संताजी रामचंद्रपंत आमात्ये ही जी काही मंडळी होती त्यांनी मोठ्या धैर्याने पराक्रम जो काय केलेला होता त्या पराक्रमाने मोगलांचं आक्रमण जे काय आहे ते सातत्याने परतावून लावलेलं होतं आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये मोघलांची जे काही स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं होतं त्याच्यामध्ये मराठे विजयी ठरलेले होते आणि मोगलांचा मोठा पराभव झालेला होता औरंगजेबांच्या मृत्यूने या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचा शेवट झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यानंतर महाराणी ताराबाईंची योग्यता जी काय पाहिजे आपल्याला म्हणजे महाराठे महाराणी ताराबाईंनी कशी त्यांचं कर्तृत्व गाजवलं कशी कामगिरी गाजवली सतराशेपासून सतराशे सातपर्यंत जवळजवळ या सात आठ वर्षाच्या काळामध्ये ताराबाईंनी कसं नेतृत्व मराठ्यांचं केलं धिरोधात्तपणे केलं धाडसाने केलं आणि त्यामुळेच अनेक इतिहासकारांनी महाराणी ताराबाईंचं मोठं कौतुक केलेलं आहे स्तुती त्यांच्यावर वाहिलेले आहेत असं आपल्या लक्षात येईल मा <coughs> मराठी किंवा भारतीय इतिहासकारच नव्हे पण हे जे काय मुस्लिम इतिहासकार आहेत त्यांनी देखील जे काही गोडवे आहे ते महाराणी ताराबाईंचे गायलेले आहेत असं आपल्या लक्षात येईल या संदर्भामध्ये खाफी खान जो काय अतिशय मोठा असा आणि त्या काळचा इतिहासकार जो काय होता खाफी खान हा खाफी खान असं म्हणतो तो मोगल इतिहासकार होता तो ताराबाईंच्याबद्दल असं म्हणतो की ताराबाई ही राजारामाची थोरली पत्नी होती आणि ती अतिशय बुद्धिमान आणि हुशार होती सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल आणि आपल्याला माहिती आहे हंबीरराव मोहितेंची ती, ती आ, कन्या होती आणि शूर छत्रपती राजाराम महाराजांची ती पत्नी होती आणि त्यामुळे हे गुण तिच्यामध्ये आपोआपच आलेले होते आणि खाफी खानाने ही जी काही महती ताराबाईंची गायलेली आहे यावरून ताराबाईंची योग्यता ताराबाईंची कामगिरी आपल्या डोळ्यासमोर आल्यापासून राहणार नाही असं आपल्याला लक्षात येईल त्यानंतर हा ताराबाईंचा जो काही कालखंड होता तो मराठी स्वातंत्र्य युद्धाचा शेवटचा कालखंड होता आणि तो कालखंड महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सगळ्याच आघाड्यांवर यशस्वी होत होता असं आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे मराठे आपल्या अस्तित्वासाठी लढत होते आणि औरंगजेब बादशाह मात्र स्वतःच्या साम्राज्य विस्तारासाठी लढत होतं असं आपल्याला लक्षात येईल वर्षामागून वर्ष खपून देखील पंचवीस वर्षापर्यंत दक्षिणेमध्ये ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाला मात्र मराठ्यांना शेवटपर्यंत जिंकता आलेले नव्हतं आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य संग्राम जो का आहे तो सोळाशे एकोणनव्वदपासून म्हणजे संभाजी महाराजांच्या वधापासून तर औरंगजेबाच्या वधापर्यंत तो झालेला होता मृत्यूपर्यंत झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल म्हणजे हे आणि सात अठरा वर्ष मराठ्यांचं सातत्याने मराठे पेटून उठलेले होते सुडाने पेटून उठलेले होते त्यांना संभाजीराजांच्या न वदाचा बदला घ्यायचा होता आणि त्या द्वेषाने त्या आवेशाने ते लढत होते आणि त्यामुळेच मराठ्यांच्या या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोगलांवर त्यांनी मात जी काय आहे ती मिळवलेली होती वर्चस्व मिळवलेलं होतं आणि औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर तर मराठे जे काय होते मराठ्यांना पूर्णपणे विजय जो काय आहे तो मिळालेला होता असं आपल्याला लक्षात येईल आणि मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम जो काय होता तो यशस्वी झालेला होता आणि याचं सर्व श्रेय जे काय आहे दुसऱ्या टप्प्यातलं ते महाराणी ताराबाईंकडे जातं असं आपल्याला लक्षात येईल या संदर्भामध्ये हे ताराबाईंच्या कर्तबगारीचं किंवा कामगिरीचं मूल्यमापन करताना कवी देवदत्त जे काही आहे ते असं म्हणतात दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली म्हणजे दिल्ली दिल्लीचा जो काय बादशाह आहे किंवा दिल्लीचा जो काय दरबार आहे तो अतिशय दुर्बल झालेला होता बादशा औरंगजेब दुर्बल झालेला होता ती सेना दुर्बल झालेली होती आणि त्यामुळे दिल्लीशाचे म्हणजे दिल्लीच्या बादशाच्या औरंगजेबाचे गेले पाणी असं जे काही देवदत्तांनी म्हटलेलं आहे ते अतिशय योग्यच आहे असं आपल्याला लक्षात कारण अतिशय हताश झाला होता नाराज झाला होता त्याचं जे काही सैन्य होतं ते देखील थकलेलं होतं आणि त्यानंतर पुढे असं म्हटलं त्यांनी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपले भद्रकालीसारखा अवतार धारण ताराबाईंनी केलेला होता आणि ती लढत होती रामराणी म्हणजे राजारामाची ती पत्नी होती रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली म्हणजे मोठ्या त्वेषाने ती लढत होती मोघलांच्या विरोधात प्रलयाची वेळ आली मुघल व सांभाळा सातत्याने महाराणी ताराबाईंचा जो काय पराक्रम होता ती सातत्याने त्यांची जी घोडदवड होोडदवड जी काय पराक्रमाची होती मराठ्यांच्या ती ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सातत्याने सुरूच होती अनेक आघाड्यांवर मुघलांना यश मिळत नव्हते मराठे त्यावर सातत्याने वर्चस्व मिळून होते असं आपल्याला लक्षात येईल एकामागून एक किल्ले जरी मोगल घेत होते तरी देखील तो जिंकलेला किल्ला पुन्हा मराठी जिंकत होते असा शिवाशिवीचा जो काय खेळ आहे तो ताराबाईंच्या काळामध्ये सुरू होता असं आपल्याला लक्षात येईल अशा प्रकारे महाराणी ताराबाईंनी एक स्त्री असून देखील या मुघल सत्तेचा जो काय बादशाह होता औरंगजेब बादशाह अतिशय पराक्रमी आणि त्याची फौज देखील अतिशय पराक्रमी होती हा प्रचंड अशी फौज होती तरी देखील महाराणी ताराबाईंनी मोठ्या धिरोधात्तपणे जे काही तोंड जे काही मुघली सेनेला दिलं होतं ते अतिशय वाखानाने जोग या जोगं होतं आणि त्यामुळेच मराठ्यांच्या या स्वातंत्र्य युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी आपण ताराबाईंची जी काही कामगिरी आहे ती समजावून घेतलेली आहे त्यानंतर धनाजी जाधव हो, संताजी घुरपडे आणि रामचंद्रपंत अमात्य यांचं कर्तृत्व देखील आपण पुढच्या लेक्चरला समजावून घेऊया धन्यवाद या ठिकाणी थांबू